कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू राहिल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। कोल्हापूर शहरानजीकच्या पंचगंगा नदीवरील राजाराम आणि शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे। शिरोळ तालुक्यात अद्याप म्हणावा तसा पावसाने जोर धरला नसला तरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे। पाणी पातळी वाढल्याने तेरवाड आणि शिरोळ हे बंधारे पाण्याखाली गेले आहे। राधानगरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचा पाणी साठा 3 TMC झाला आहे। धरणातून 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे। शाहूवाडी तालुक्यातही चांगला पाऊस पडत असून शेतीच्या कामांना वेग आला आहे। BPN साठी ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर।